मध्य प्रदेश दुट्टीघाट सोडल्यामुळे जे काही परिस्थिती भंडारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या स्थितीवर आम्ही सगळे प्रशासन आणि आम्ही सगळे नजर ठेवून आहोत। त्याच्यामध्ये आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की लोकांचा जीव वाचवणं, कारण की ज्या पद्धतीने हे पाणी सोडलं गेलेलं आहे ते कुठलीही पूर्वसूचना गोंदिया आणि भंडाऱ्याच्या कलेक्टरला न देता मध्य प्रदेश सरकारच्या व्यवस्थेने ज्या पद्धतीने सोडलं त्याच्यामुळे हा जो अचानक आलेला पुरामुळे मोठ्या प्रमाणात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचं प्राणी जीवाचं मोठं नुकसान आपल्या या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आम्ही गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण दिवस आणि रात्र लोकांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहोत। अनेक पिकाचं नुकसान त्यामध्ये झालं, अनेक लोकांची घरं पाण्याखाली गेलीत, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे आणि या सगळ्या आर्थिक नुकसानाला शासनाच्या वतीनं मदत देण्याचं प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई सुरू झालेली आहे आणि या संकटातूनही आम्ही या सगळ्या नदीकाठातल्या लोकांना बाहेर काढू असा विश्वास आमचा आहे आणि त्या दृष्टिकोनातला प्रयत्न सुरू झालेला आहे।